पर्यावरणाची हानी, प्रदूषण याबाबतीत अनेक जण पोटतिडकीनं बोलतात, पण काही मोजकेच लोक त्यावर कामही करतात. पिंपरी चिंचवडच्या 22 वर्षांच्या एका अभियंत्यानंही पर्यावरण रक्षणासाठी अशीच एक भन्नाट शक्कल लढवली आहे. प्लास्टिक हा पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू. दुसरा शत्रू म्हणजे रबर. रबर आणि प्लास्टिकमुळं पर्यावरणाची प्रचंड हानी होते. त्याचा पुनर्वापरही मर्यादित स्वरूपात होतो. पिंपरी चिंचवडमधल्या वरुण साळुंखे या 22 वर्षांच्या इंजिनियरनं प्लास्टिक, रबर आणि कन्स्ट्रक्शन वेस्टच्या मदतीनं कर्ब स्टोन म्हणजेच पेव्हिंग ब्लॉक बनवलेत. त्यानं या तिन्ही टाकाऊ आणि पर्यावरणाला हानिकारक पदार्थांपासून हे कर्ब स्टोन बनवले. मी असं सोल्युशन द्यायचा विचार केला जे की एंड सोल्युशन असेल. या तिन्ही कचऱ्यांची विल्हेवाट लावायची आणि त्यातून जे काय आपण सोल्युशन देतोय ते स्वस्तात असलं पाहिजे, जे सगळ्यांनाच अफोर्डेबल असेल. हे कर्ब स्टोन बनवण्यासाठी त्यानं एक खास पद्धत वापरली आहे. यासाठी त्यानं भारत सरकारकडं पेटंटसाठी अर्ज केलाय. आजचे जे कर्बस्टोन्स आहेत ते काँक्रीटपासून बनतात सर. गव्हर्नमेंट म्युन्सिपल कॉर्पोरेशन्स त्याचे कॉन्ट्रॅक्ट काढते, ते कर्बस्टोन्स ले होतात रोडवर. उद्या जर त्या रोडचं काही काम आलं, खोदणं काम झालं किंवा मेट्रो लाईन बनते आमच्या पुण्यात, तसे तिथं कर्बस्टोन्स काढतात ते. तर ते जे कर्बस्टोन्स काढतात ते तसेच जमिनीवर राहतात वेस्ट म्हणून. इट रिमेन्स ॲज अ सोर्स ऑफ वेस्ट. त्याचं काही परत रियूज होऊ शकत नाही. तर तसा पण विचार केला आहे आपण की आपले जे कर्बस्टोन्स असतील ते 100% रिसायकलेबल आहेत. आता जे पेव्हिंग ब्लॉक वापरले जातात त्यापेक्षा हे कर्बस्टोन म्हणजेच पेव्हिंग ब्लॉक स्वस्त आणि रिसायकल करता येऊ शकतात असा वरुणचा दावा आहे. तुम्हाला हव्या त्या आकाराचे आणि रंगाचे पेव्हिंग ब्लॉक बनवता येऊ शकतात असा दावा वरुण करतोय. त्याच्या या कामगिरीवर त्याचे कुटुंबीय भलतेच खुश आहेत. त्याचा आनंद तर खूपच आहे आणि समाजाला त्याचा भरपूर फायदा होणार आहे. वेस्ट आपलं जे आहे ते कामाला येणार आहे आणि पोल्युशनचा पण बराचसा प्रॉब्लेम कमी होऊन जाईल. आणि ह्याचा कार्यक्रमाला तर नक्कीच अभिमान आहे आम्हाला. एक कुटुंबीय म्हणून मला तर आम्हाला सगळ्यांनाच खूप अभिमान आहे त्याच्याबद्दल. एक यंगस्टर म्हणून त्यांनी खूप मोठी अचीवमेंट केली आहे आणि जे त्यांनी प्रॉडक्ट बनवलं ते सोसायटीसाठी खूप जास्त बेनिफिशियल आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन खूप जास्त महत्वाचं पण आहे आणि खूप बेनिफिशियल पण आहे. वरुणनं कर्ब स्टोनच्या निर्मितीसाठी ग्रुवला कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी स्थापन केली आहे. विशेष म्हणजे त्याला स्टार्टअप इंडियाची मान्यता मिळाली आहे. पेटंट मिळाल्यावर तो कर्ब स्टोनची निर्मिती करणार आहे. त्याच्या पर्यावरणाच्या या शुभकार्यासाठी शुभेच्छा. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.